माहीत आहे का तुम्हाला, मुलांना आधुनिक काळात वाहतुकीची अत्याधुनिक साधने वापरली जात आहेत. उदाहरणार्थ मोटारसायकल, बस, ट्रक, रेल्वे, हेलिकॉप्टर, विमान, जहाज इत्यादी. परंतु अनेक ठिकाणे किंवा प्रदेश असे असतात की अशा ठिकाणी या अत्याधुनिक वाहतुकीच्या साधनांचा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ पर्वत, उंच डोंगर रांगा, दुर्गम जंगलाचा भाग इत्यादी ठिकाणी या अत्याधुनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करता येत नाही, कारण तिथे नीट रस्ते नसतात. अशा भागात वाहतुकीसाठी आजही माणूस व प्राणी यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ लेहसारख्या थंड व दुर्गम भागात याक या प्राण्याचा वापर केला जातो. तिथल्या थंडीला हे प्राणी सहज तोंड देऊ शकतात. वाळवंटी प्रदेशात वाळूतून वाहतुकीची इतर साधने चालू शकत नाहीत, अशा ठिकाणी उंट या प्राण्याचा वापर करतात. बर्फाळ प्रदेशात वाहतुकीसाठी केसाळ कुत्र्यांचा वापर केला जातो. तर उंचावर जिथे व्यवस्थित रस्ते नसतात, पायवाटा किंवा अवघड चढण असतं, अशा ठिकाणी जाण्यासाठी पालखी किंवा डोलीचा वापर करतात. डोलीत किंवा पालखीत एखाद्या व्यक्तीला बसवून मागे पुढे दोन माणसे मिळून डोली उचलून नेतात. वृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी अशी सोय केली जाते. पाणी, वायू हे प्रवाही पदार्थ आहेत, म्हणजेच हे पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात. अशा पदार्थांच्या वाहतुकीसाठी नळ मार्गाचा उपयोग केला जातो. पाणी फार पूर्वीपासून नळातून वाहून नेले जाते आहे. अशाच प्रकारे खनिज तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल व नैसर्गिक वायू म्हणजे गॅस यांसारखे ज्वलनशील पदार्थ ज्यापासून निर्माण होतात, त्या तेलाचीही जमिनीच्या आतून पाईप टाकून त्याच्यातून वाहतूक केली जाते. अशा ज्वलनशील पदार्थाची वाहतूक नळावाटे करणे सुरक्षित असते. तसेच एकदा पाईप टाकले की ते अनेक वर्षांपर्यंत तसेच राहतात, त्यांच्यावर परत खर्च करावा लागत नाही. त्यामुळे या पदार्थांची नळावाटे केली जाणारी वाहतूक ही कमी खर्चात व दीर्घकाळापर्यंत सुरू राहणारी असते. खनिज तेल अशुद्ध स्वरूपाचे असते, त्यासाठी त्याचं शुद्धीकरण करणं गरजेचं असतं. अशा अशुद्ध तेलास कच्चं तेल असं म्हणतात. हे कच्चं तेल तेल विहिरींपासून तेल शुद्धीकरण कारखान्यांपर्यंत नळ मार्गाने नेले जाते. तसेच काही भागात शुद्ध केलेले तेल बाजारपेठांकडे सुद्धा नळ मार्गाने वाहून नेले जाते. मुलांना तुम्ही जर मुंबईसारख्या शहरात गेलात तर तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी घरोघरी स्वयंपाकाचा गॅस हा नळ मार्गाद्वारे पुरविला जातो. ज्या पद्धतीने आपल्या घरात नळांद्वारे पाणी पुरवठा केला जातो, अगदी त्याच पद्धतीने गॅसची पाईपही आपल्या शेगडीपर्यंत जोडलेली असते. आपण हवं तेव्हा हा गॅस वापरू शकतो. त्यासाठी आपल्याला महिन्याला वीज बिलासारखं बिल भरावं लागतं. अशा प्रकारे नळांद्वारे नैसर्गिक वायू आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय.